आपल्याजवळ हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावर आपण लॉकडाऊन करत असतो. दोन उद्देश असतात, एक आपली जी साखळी आहे ती ब्रेक करण्यासाठी, तो एक उद्देश की जेणेकरून जे आज मोठ्या पद्धतीनं लोक सगळीकडे काम करत असतात तर ते ब्रेक व्हावं, घरी थांबून ती साखळी ब्रेक व्हावी, हा एक उद्देश. आणि दुसरा उद्देश असतो की आपल्याजवळ जे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जर कमी असेल, ते जर रॅपअप करायचं असेल, वाढवायचं असेल, बेड्स वाढवायचे, डॉक्टर्स वाढवायचे, अन्य काही सुविधा वाढवायच्या, तर त्यासाठी सुद्धा तो एक ब्रीदिंग टाईम असतो, त्याच्यामध्ये आपल्याला करायचं असतं. आज नाशिकमध्ये 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंतची जी काही वाढणारी संख्या आहे, जी गती आहे, ते सगळं लक्षात घेता आज उपलब्धता भरपूर आहे असंच आरोग्य विभागाचं मत आहे, तसंच त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने संख्या लक्षात घेऊन आणि इथली बेडची कॅपॅसिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेतला जातो. तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थानिक पातळीवर तिथल्या प्रशासनाला, लोक पालकमंत्र्यांना वर ते सोपवलेलं आहे. पण तो थंबरूल काय आहे, साधारणपणे काय निकष लक्षात घेऊन करावं, याबाबत माननीय भुजबळ साहेबांनी आमच्याशी सगळ्यांची चर्चा केली. आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने सुद्धा मी हे सांगेन की आज लगेचच करावं अशा अजिबात गरज नाहीये, पुढे गरज पडली तर निश्चित प्रकारे त्याच्या संदर्भात. आणि फ्लॅविपिरावीर, टॉसिलोझुमाबी या संदर्भातल्या सगळ्या ऑर्डर्स 3 कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचे रेट्स फिक्स करण्यात आलेले आहेत. आता कलेक्टर आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांनी त्या फिक्स रेटमध्ये त्या कंपनीजकडून डायरेक्टली मेडिसिन्स मागवायला अजिबात हरकत नाहीये. त्या सगळ्यांच्या इंडिया हेड्सला सुद्धा मी स्वतः बोललो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी आणि त्यांनी सगळ्यांनी 2 ते 3 दिवसात ह्या सगळी उपलब्धता आम्ही नक्की करून देऊ असं सांगितलं. आज माननीय साहेबांनी सुद्धा CSR मधून अशी काही तातडीनं गरीब माणसांसाठी जे अजिबात स्वतः पेमेंट करू शकत नाही, श्रीमंत माणूस आज कॉम्पेशनेट ग्राउंडवर इकडून तिकडून आणून करेल, पण आज CSR माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून देण्यात आले आणि 4-5 दिवसामध्ये याची मुबलक उपलब्धता होईल हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो. सीसीटीव्ही या जी काय RT-PCR आहे ती साधारण 66% आहे, त्यामुळं फॉल्स निगेटिव्ह केसेस होऊ शकतात, पण त्याचा काही म्हणजे तो आहे जगभरातलाच तो विषय असतो, काही ठिकाणी अशा होतात, पण त्यात आम्ही त्यांना एक्सप्लेन केलंय की 4th दिवशी पॉझिटिव्ह येऊ शकतं, 5th दिवशी तो निगेटिव्ह येऊ शकते, त्याच्या बाबतीतलं त्यांना प्रॉपरली आम्ही एक्सप्लेन केलेलं आहे.